मागील इयत्तेमध्ये आपण एका चलातील समीकरणांचा अभ्यास केलेला आहे. तर यावर्षी सुद्धा आपण एकचल समीकरण कशी सोडवायची याचा अभ्यास करणार आहोत. तर समीकरणाची उकल म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला समीकरण दिलेलं असतं त्या समीकरणामधील चलाच्या ज्या किमतीने समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात त्याला म्हणायचं आहे, त्या किमतीला म्हणायचं आहे समीकरणाची उकल. समीकरण सोडवणं म्हणजे समीकरणाची उकल शोधणं, म्हणजे समीकरणामध्ये दिलेलं जे काही चल आहे त्याची किंमत शोधणं म्हणजेच उकल शोधणं, त्यालाच म्हणतो आपण समीकरण सोडवणं. हे समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला त्या समीकरणावर गणितीय क्रिया कराव्या लागतात आणि आपल्याला माहिती आहे की समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये समान क्रिया केल्या तरी समीकरणामध्ये फरक पडत नाही, त्यामध्ये बदल होत नाही, ते समीकरण सत्यच राहतं. मग कोणकोणत्या क्रिया आहे? तर दोन्ही बाजूला एकच संख्या मिळवणे. एकच संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमध्ये मिळवली तरी समीकरणात फरक पडत नाही. एकच संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून वजा केली तरी समीकरण तेच राहतं. समीकरणाला दोन्ही बाजूला एकाच संख्येने गुणलं तरीसुद्धा समीकरण तेच राहतं. आणि समीकरणाच्या दोन्ही बाजू शून्येतर संख्येने भागणं तरीसुद्धा समीकरणामध्ये फरक पडत नाही. तर आपण समीकरणं सोडवणार आहोत. ही एकचल समीकरणाची उकल आपण शोधण्यासाठी एकचल समीकरणं सोडवणार आहोत, म्हणजे एकचल समीकरणाची उकल आपण शोधणार आहोत. हे शोधण्यासाठी आपल्याला त्या समीकरणावर एकापेक्षा अधिक क्रिया या कराव्या लागतात. काही ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल, काही ठिकाणी वजाबाकी करावी लागेल, गुणाकार भागाकार. जे आपल्याला मिळवायचं आहे समीकरणाची उकल मिळवताना, एक्सची किंमत किंवा जे काही अल्फाबेट व्हेरिएबल दिलेलं असेल त्याची किंमत मिळवताना, चलाची किंमत मिळवताना आपल्याला गणितीय क्रिया या करायच्या असतात. तुम्हाला काही रिकाम्या जागा भरा म्हणून उदाहरणं दिलेली आहेत, बघा सोडवलेली उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये एक्स अधिक 4 = 9. मग एक्सची किंमत काढायची म्हणजे एक्स हा अधिक 4 आहे तो आपल्याला काढून टाकावा लागेल. मग त्याची विरुद्ध क्रिया करायची. अधिक 4 आहे म्हणजे दोन्ही बाजूतून, समीकरणाच्या दोन्ही बाजूतून 4 काय करायचा? वजा करणे. जसं आपण या ठिकाणी लिहायचं की समीकरणाच्या दोन्ही बाजूंमधून 4 वजा करू. दोन्ही बाजूतून 4 वजा केले, 4 अधिक 4 वजा 4 0 मिळणार आहे. तर एक्स 9 वजा 4 म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली? 5. म्हणजे आपण या ठिकाणी काय क्रिया केली? 4 वजा करण्याची क्रिया केली. तर बघा x/3 = 4. दुसरं उदाहरण बघूया, x/3 = 4. तर इथं एक्सची किंमत काढायची परंतु एक्सला x/3 आहे. मग भागिलेच्या विरुद्ध क्रिया काय करायचं? गुणिले. म्हणजे दोन्ही बाजूला 3 ने काय करायचंय? गुणायचा. दोन्ही बाजूला 3 ने गुण. मग हा अंशस्थांचा छेदस्थांचा 3 कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी राहणार एक्स आणि या ठिकाणी राहणार 4 3 12. एक्सची किंमत मिळाली 12. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला जर एखादी किंमत कॅन्सल करायची ही भागिले तर त्याची विरुद्ध क्रिया गुणिले करायचं, हे अधिक 4 आहे तर त्याची विरुद्ध क्रिया वजा 4 करायचं, वजा 4 दिले असतील तर त्याची विरुद्ध क्रिया अधिक 4, गुणिले असेल तर त्याची विरुद्ध क्रिया भागिले. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी उदाहरणं सोडवणार आहोत. समीकरणाची उकल आधी किंवा दोन प्रकारची उदाहरणे या ठिकाणी विचारली जातात. पहिला प्रश्न जो आहे बघा सराव संचामध्ये दिलेला तुम्हाला, की दिलेल्या समीकरणाची उकल आहे किंवा नाही ते सांगा. समीकरण दिलेलं असेल x/4 दिले बघा, पहिलं समीकरण x/4 = 3. आणि मग त्या समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे ठरवायचं असेल तर एक्सच्या किमती तुम्हाला दिल्या आहेत वजा 1 अधिक 7 आणि वजा 7. तर त्या ठिकाणी आपण एक्स जे आहे त्या एक्समध्ये किंमत ठेवायची आहे. तर यापैकी कुठली किंमत समीकरणाची उकल आहे हे ठरवण्यासाठी x = आपण वजा 1 घेऊन बघूया. x = काय घ्यायचा? वजा 1. मग वजा 1 ही किंमत ठेवली वजा 1 वजा 4 बरोबर. तर डावी बाजू म्हणायचं, डावी बाजू बरोबर वजा 1 वजा 4 किती मिळणार? वजा 5 बरोबर. उजवी बाजू आहे का? उजव्या बाजूला 3 आहे बरोबर. उजवी बाजू नाही म्हणजेच x = 1 ही समीकरणाची उकल नाही. समीकरणाची उकल नाही.
अशा पद्धतीने हे उकल आहे की नाही ते ठरवायचं. आपण आता पुढे x बरोबर 7 घेऊन बघूया. x बरोबर 7 घेऊ. x बरोबर जर 7 घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला डावी बाजू लिहायचं. डावी बाजू काय? डावी बाजू x वजा 4. मग x ची किंमत काय ठेवणार आहोत आपण? 7 वजा 4 म्हणजे किती मिळणार? 7 वजा 4 3. उजव्या बाजूला काय? 3 आहे म्हणजे बरोबर उजवी बाजू. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे. अशा पद्धतीने दिलेली किंमत ही समीकरणाची उकल आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपण त्याच्या डाव्या बाजूमध्ये चलाची किंमत ठेवायची. दोन्ही बाजू जर सारख्या आल्या, डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर ती किंमत त्या समीकरणाची उकल आहे म्हणायचं. सारख्या आल्या नाही तर ती किंमत समीकरणाची उकल नाही असं म्हणायचं. हा एक प्रश्न. आणि दुसऱ्या प्रकारचा जो प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला समीकरण सोडवण्यासाठी दिलेलं असेल त्याची काही उदाहरणं आपण घेऊया. पहिलं उदाहरण घेऊ बघा. 17p वजा 2 बरोबर 49 असं उदाहरण दिलेलं आहे. आता हे समीकरण सोडवताना त्यामध्ये जे काही चल आहे, कुठलं चल आहे तर पी, त्याची किंमत आपल्याला शोधायची म्हणजे समीकरणाची उकल शोधायची. मग हे वजा 2 आहे अगोदर तर ते दोन कॅन्सल करायला हवेत. मग वजाची विरुद्ध क्रिया अधिक म्हणजे दोन्ही बाजूला काय करणार आपण? 2 अधिक करणार. इथे सुद्धा अधिक 2 आणि इथे सुद्धा अधिक 2 मिळून दोन्ही बाजूला 2 मिळवायचे. म्हणजे इथं काय मिळणार? अधिक 2 वजा 2 0. म्हणजे इथं मिळाले 17p 49 अधिक 2 किती मिळाले? 51. आता पी ला गुणिले 17 आहे ते आपल्याला काढून टाकायचे. मग त्याची विरुद्ध क्रिया, गुणिलेची विरुद्ध क्रिया काय? भागिले. म्हणजेच 17p भागिले 17 51 भागिले 17 इथं काय येणार? 17 भागू. मग दोन्ही बाजूला 17 भागायचं. 17 कॅन्सल होणार. इथं मिळणार पी 17 × 17 = 51 म्हणजे पी ची किंमत किती आली? 3. म्हणून पी विरुद्ध बरोबर 3 ही समीकरणाची उकल आहे. असं अशा पद्धतीने समीकरण सोडवणं म्हणजे चलाची किंमत काढणं. ती चलाची किंमत काढण्यासाठी तुम्हाला त्या चलामध्ये जे काही संख्या मिळवल्या असतील, वजा केल्या असतील, त्या कॅन्सल करायला लागतील. काही गुणिले असतील, भागिले असतील, त्यासुद्धा कॅन्सल कराव्या लागतील. त्यासाठी आपण या गणितीय क्रिया करतो. काही वेळेला बेरीज करायची, काही वेळेला वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार अशा पद्धतीने उदाहरणही सोडवायची आहे. आपण अजून एक उदाहरण घेऊया. 9x छेद 8 अधिक 1 बरोबर 9x छेद 8 अधिक 1 बरोबर 10. आता या उदाहरणामध्ये बघा, 8 भागिले आहे म्हणजे हा कॅन्सल करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला 8 गुणावं लागेल. किंवा दोन पद्धतीने हा अधिक 1 आहे तो इकडे अगोदर आणायचा, तो काय होईल? वजा 1 होईल. दोन्ही बाजूचा 9x छेद 8 अधिक 1 आहे, दोन्ही बाजूतून 10 काय करायचा? वजा करू. 1 काय करायचा? दोन्ही बाजूंमधून वजा करायचा. मग अधिक 1 वजा 1 आणि हा 9 10 वजा 1 किती मिळतील? 9. आणि हा 9x भागिले 8. आता हा भागिले 8 आहे तर दोन्ही बाजूला काय करावं लागेल? विरुद्ध क्रिया, गुणिले 8 करावं लागेल. दोन्ही बाजूला 8 काय करायचं? गुणायचं आहे 8 गुणून. मग इथं 8 कॅन्सल होईल. इथं मिळेल 9x, इथं मिळेल 9 × 8 = 72. आता इथं 9 भागिले 9 करावं लागेल. दोन्ही बाजूला 9 काय करावं लागेल? भागावं लागेल. 9 × 9 = 72 x बरोबर काय मिळाला? 8 मिळाला.
अशा पद्धतीने तुम्हाला जे दिलेलं असेल त्याची विरुद्ध क्रिया करून आपल्याला समीकरण ही सोडवायची आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सराव संचातील राहिलेली उदाहरणं पूर्ण करायची आहेत.